कोरोना के चलते नागपुर महानगरपालिका की आवक कम हो गई है, इसीलिए स्थायी समिति अध्यक्ष पिंटू झलके ने महाराष्ट्र के मुख्यमंत्री उद्धव ठाकरे से 500 करोड़ की अतिरिक्त राशि की मांग की है। पिंटू झलके का कहना है कि मनपा की आर्थिक स्थिति नाजुक हो गई है, मनपा के आने वाले आर्थिक स्रोत कम हो गए, घर कर पानी कर ऐसे मुख्य स्रोत से आवक कम हो रही है, इससे शहर के विकास कामों पर असर पड़ रहा है, इसलिए मनपा की ओर से मुख्यमंत्री उद्धव ठाकरे को 500 करोड़ के अतिरिक्त राशि की मांग की गई है। नागपुर महानगर पालिकेची एकूण आर्थिक परिस्थिती लक्षात घेता या वर्षी कोविडचा प्रादुर्भाव पूर्ण देशात सुरू आहे, त्याच्यामुळे देशाची राज्याची शहराची त्यामुळेच नागपूर महानगरपालिकेची आर्थिक स्थिती अत्यंत गंभीर आहे आणि यावर्षी विशेष करून जे महानगरपालिकेचे उत्पन्नाचे मुख्य सोर्सेस आहेत त्यात प्रॉपर्टी टॅक्स असो, पाण्याचं बिल असो, इतर मनोरंजन कर असो, सर्व ज्या मुख्य पाण्या इतर उत्पन्नाची सोर्सेस होते ते उत्पन्नाचे सोर्सेस कमी झाल्यामुळे यावर्षी शहराच्या आर्थिक उत्पन्नात मोठ्या प्रमाणात तूट निर्माण झालेली आहे आणि याकरिता माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांना मी विनंती केलेली आहे की उपराजधानीचं हे शहर आहे, या शहरात अनेक विकासाची कामे करायची आहे, या शहरात आरोग्याच्या दृष्टीने नागरिकांना अत्याधुनिक सेवा पुरवण्याच्या दृष्टीने 500 कोटी रुपयाची अतिरिक्त वित्तीय मदत विशेष अनुदानाच्या स्वरूपात नागपूर महानगरपालिकेला आपण द्यावी आणि नागपूर शहराच्या विकासात आपण मोलाचं योगदान द्यावं अशा आशयाचं पत्र मी माननीय मुख्यमंत्र्यांना पाठवलेलं आहे। मला निश्चितच खात्री आहे माननीय मुख्यमंत्री नागपूर शहरावर विशेष लक्ष देऊन हे 500 कोटी रुपयाची विशेष अनुदानाची रक्कम लवकरात लवकर नागपूर शहराला उपलब्ध करून देईल। कॅमेरा पर्सन राजकुमार गोड के साथ अभिषेक पानसे की रिपोर्ट INBCN न्यूज नागपूर।